हरिओम, श्रीराम अंबज्ञ। माझं नाव अर्चना विरा परदेशी, कोल्हापूर उपासना केंद्र। मी बापूंकडे 2002 सालापासून येते। अनुभव आजपर्यंत खूप आलेले आहेत, लग्नाआधीही खूप अनुभव आले आहेत। मला आज त्यातलाच एक अनुभव शेअर करायचा आहे। मला म्हणजे असं इयर वगैरे आठवत नाही, पण साधारण 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ही। माझ्या डाव्या कानाच्या बॅक साईडला एक गाठ होती। ती गाठ म्हणजे आधी छोटी होती, नंतर हळूहळू एवढी मोठी झाली की म्हणजे अगदी 15-20 फुटावरूनसुद्धा कोणी बघितली तरी त्यांनाही ती अगदी स्पष्ट दिसेल अशी होती। उपासना केंद्रामध्ये सुद्धा मला खूप जण विचारायचे की कसली गाठ आहे, काय होतं आहे, म्हणजे लांबूनसुद्धा दिसल्यानंतर प्रत्येकजणच असं म्हणजे थोडंसं घाबरून जायचं ना की कशाची गाठ असेल किंवा काय असेल। मग ती जास्तच वाढायला लागल्यानंतर मला दुखली वगैरे कधीच नाही ती गाठ, पण तरीसुद्धा ती दिसतीये म्हणल्यानंतर फेसला थोडंसं हे होतं, म्हणजे व्यवस्थित वाटत नाही म्हणताना मी ती डॉक्टरांना दाखवली। ENT स्पेशलिस्ट आहेत साताऱ्यातले, तिथल्या डॉक्टरांना दाखवली तर त्या डॉक्टरांनी म्हणजे त्यातलं पाणी काढून आपल्याला चेक करावं लागेल वगैरे सांगितलं। मग त्या पद्धतीने लॅबमध्ये जाऊन त्या गाठीतलं पाणी काढून ती चेक केली तर ती लाळेच्या ग्रंथीची गाठ आहे असं त्या रिपोर्टमध्ये आलं। मग त्या डॉक्टरांना दाखवल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की ह्याचं ऑपरेशन करावं लागेल, आणि ऑपरेशन केल्यानंतर डाव्या साईडनी फेस पूर्ण वाकडं होणार म्हणून सांगितलं, ओठापासून कानापर्यंत पूर्ण फेस वाकडा होणार म्हणून सांगितलं त्यांनी। मग असं सांगितल्यानंतर माझं धाडसच झालं नाही की ऑपरेशन करायचं। मग सातारा उपासना केंद्रातले त्यावेळेला प्रमुख सेवक असायचे, उपप्रमुख सेवक, प्रमुख सेवक, मग ते दोघेही घरी आले होते भेटायला, डॉक्टर काय म्हणले वगैरे विचारायला। मग मी त्यांना सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं आहे की ऑपरेशन करून असं असं चेहरा वाकडा होणार, मग मला करायचंच नाही आहे म्हणाले। मग त्या दोघांनी मला समजावून सांगितलं, घरातल्यांनी समजावून सांगितलं की आपण दादांना भेटूया, दादांना दाखवूया, ते काय म्हणत आहेत ते बघूया आणि त्यानुसार आपण ठरवूया। मग अशा पद्धतीने आम्ही मुंबईला गेलो। त्यांच्यातले एकजण माझ्यासोबत होते राहुल सिंह म्हणून, माझ्या घरातले सगळेजण होते। आम्ही सगळे दादांच्याकडे गेलो क्लिनिकला, दादांना सगळे रिपोर्ट्स दाखवले, दादांनी हात लावून अशी ती गाठ चेक केली कानाची, आणि तिथल्या मुंबईतल्या एका डॉक्टरांचा ॲड्रेस दिला, आणि राहुल सिंहांना सांगितलं की तुम्ही तिच्यासोबत जाऊन आजच त्या डॉक्टरांना भेटा, माझा रेफरन्स द्या आणि ते काय सांगतायत त्याप्रमाणे तुम्ही करा। मग आम्ही मुंबईत त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांना दाखवलं तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की चेहरा वगैरे काय वाकडा होणार नाही ह्याची गॅरंटी मी घेतो, तुम्हाला फक्त 2 दिवस इथं राहावं लागेल आणि 50,000 रुपये खर्च सांगितला ऑपरेशनचा। आता त्यावेळेला 50,000 रुपये खर्च म्हणजे काय पॉसिबल नव्हतं। मग आम्ही त्या डॉक्टरांना सांगितलं की आम्ही यायच्या आधी तुम्हाला कॉल करतो, आणि आम्ही पुन्हा माघारी साताऱ्याला आलो। साताऱ्याला आल्यानंतर मी कुणाशीच काही बोललेले नव्हते, घरातही कुणाशी काही बोलले नाही ह्याविषयी, किंवा बाहेरही कुणाशी काही बोलले नाही, आणि घरी आल्यानंतर फक्त बापूंच्या फोटोसमोर उभी राहिले आणि बापूंना सांगितलं की 50,000 रुपये ऑपरेशनसाठी खर्च करण्यासारखी परिस्थिती आहे की नाही हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, त्यामुळे मला काही ऑपरेशन करायचं नाही आहे, आणि आत्ता या क्षणापासून बापू तुम्ही माझे डॉक्टर आहात आणि तुम्ही दिलेली ही उदी हे माझं औषध असेल, ह्या आहे हा शब्द मी सगळे बापूंना सांगितले। आणि त्या पद्धतीने मी त्या क्षणापासून त्या गाठीवर अशी रोज उदी लावायला लागली, रात्री झोपताना लावायचे, सकाळी उठल्यानंतर लावायचे, आणि बापूंना फक्त एवढंच म्हणायचे की जे योग्य आहे ते तू कर, तुला जर वाटलं की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही तर ऑपरेशनचीही सोय तू करशीलच, पण मला तर काही इच्छा नाही आहे ऑपरेशन करण्याची। आणि लिटरली 2 महिन्यामध्ये ती गाठ हळूहळू बारीक व्हायला लागली, म्हणजे घरातल्यांच्याही ते लक्षात आलं, उपासनेतल्या ज्यांनी बघितली आहे त्यांच्या सगळ्यांच्याही लक्षात आलं की ती गाठ आता बारीक बारीक व्हायला लागली, पण मी तोपर्यंत कुणालाच सांगितलं नव्हतं की मी काय करते किंवा काय, फक्त त्यांच्या लक्षात येत होतं। मग एक दिवशी न राहून घरातल्यांनी विचारलं की अगं ती गाठ आता बारीक व्हायला लागली आहे तर कशामुळे वगैरे, मग मी त्यावेळेला सांगितलं सगळ्यांना की मी रोज त्याला उदी लावते सकाळ संध्याकाळ आणि फक्त बापूंना सांगते की त्याचं काय करायचं आहे ते तू बघ, आणि आत्ता जर कोणी बघितलं तर ती गाठ कुठेच दिसणार नाही, कुणी हात लावूनसुद्धा बघून सांगावं मला की इथं गाठ होती, मी म्हणाल ते ऐकेन, कारण बापू माझे डॉक्टर होते आणि त्यांनी दिलेली उदी माझं औषध होतं, त्यामुळं ही नाही कुठलीही गाठ असती ना
तरीसुद्धा ती तिथं थांबली नसती बापूंच्या पुढे. त्यामुळं अंबज्ञ बापू असे खूप अनुभव आहेत जे म्हणजे सांगण्यासारखे आहेत, पण मी सगळेच नाही सांगू शकत आहे. अंबज्ञ हरिओम श्रीराम अंबज्ञ.